सॉरी काय करतेस बावा भावा नागिन डान्स करायला लागली हा बर त्या दिसन आली फेबिक एक ने बुट चिटकायला लागली बर बर चिटकी चिटकी सकाळीच्या कसलं पाडलंस मास्क वांग खाऊन आलीस का काय दे असा काय तोंडा उडले आय 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 अरे वय वे डोळालाय दुखते एवढं ठेमटाकर डोळ्यात बर बर चालतं ये झोप मागे आयला मला पण लई झोप आली आय 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 बुरट्या तोंडात टाकलंस औषध सॉरी सॉरी बाबा अरे औषध नाही करायला तोंडात तुझ्या सरळ टाक बर बर टाकतो 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 बाबा टाकतो आम दुसऱ्या डोळ्यात टाकतो आईच्या गावात वैभ्य कसलं औषध आहे डोळे भडभडायला लागलं अरे जरा हार्ड असलं औषध त्यामुळे भडभडत असतील डोळे अरे त्या फेबिक्विक टाकलंच डोळ्यात काय आय काय अरे डोळे चिटकट बसलं माझं अरे भुरटे वैभ्य काय तुझ्या तू राहत वैभ्य आईच्या गावात इथंच लपून बसतो नाहीतर विश्लेला गावलं तर पडस्तो मारल मला वैद्या भुरट्या कुठाय सांग सुट्टी नाही तुला ए विनी आई तू कुणी शिकली रुच्ची जरा इकडे ये र माकडा तूच केला आजची तुझ्याशिवाय कोण नाही असलं करत जा तू जा आणि तू वास घेत बस जा भुरट्या आईच्या गावात विश्ले आलं म्हणजे मारल मला अरे वैभ्या कशात हात ठेवलायस बघ गप जरा सकाळच्या अरे ती बारके पोराची त्या तोंड बंद कर हळू बोल विश्ले आले काटीगुण मला मारायला वैभ्या भुरट्या घावरे एकदा तुला सुजवून लालच करतो वैद्या खाऊचील रे मज्जा करतो बरतेश ऐ काय बघ तू जत्र आता विश्ल्या इकडाय मी थांबा खाऊची रे विश्ल्या इथं बघ तू जत्र आता मला का मारायला लागलाय तुझ्या इकडच गेलाय वाटत तुझ्या आता धावतो त्या भुरट्या वैद्याला कुठे काट वैद्या भुरट्या घावऱ्या तू असूनच काढतो फुकणीचं विश्ले आलं या मज्जा करतो जरा तिची चप्पल तिकडे टाकतो मी चप्पलाला मारत बसते तुला आता या विश्ल्या दिसायला लागला मी तुला वय भुरट्या सुट्टी नाही तुला नमस्कार मंडळी मी गावचा सरपंच यांना त्यांना सगळ्या गावाला सांगतो की आजपासून गावात कोणी सुद्धा मटण खायचं नाही
आणि जर का कोण मटण खाताना नाहीतर मटण आणताना गावला तर त्याला चोप मार देण्यात येईल आणि 10,000 दंड घेण्यात येईल. बरं बरं सरपंच साहेब, ती बुवा मटण खाल्लं तर चालतंय का? ती सोयाबीनच असते तसलं. ती खाल्लं तर चालतंय, पण बोकडाचं कोंबडीचं मटण खाल्ल्याला चालणार नाही. बरं बरं बरं, ती ना गावाच्या बाहेर जाऊन मटण खाल्लं तर चालतंय का? ए वय बे, तुझं तोंड बंद कर, लय मोरच बोल नको, नाही तोंड फुडीन. अबे जरा शांत घ्या, गावाच्या बाहेर सुद्धा जाऊन खाल्ल्याला चालणार नाही. बरं मी काय मग तू ह्यो नियम काढायचं कारण काय? अरे सोकाळीच्या श्रावण महिना चालू झालाय म्हणून नियम काढलाय. बर ती काय का असं ना, पण मटण खाताना नाही मटण आणताना कोण गावला तर 10,000 आणि चोप मार आहे. बर बर चालतंय, जावा सगळी घरी. बर बर चला 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 मामा चला मार. पिशल्या भावा, आता सरपंचानं मटणाचं नाव काढलं, मला मटण खायची लई चव झाल्या बघ. अरे मग आजच खाऊया की मटण? असं मांडलास तर कातड काढून वाळत घालीन. बर बर, आता सरपंच साहेबांनी काय सांगितलं कळलं नाही. अरे भावा सरपंच तो म्हणतो असं म्हणलं, उद्या सकाळी जाऊया रानात मटण शिजवून खाऊया. बर बर चालतंय खाऊया. ए मान्या, कुणाला बोलायचं नाही बरं का? बर बर चला 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 जाऊया. ए माता रे, पैसे दे मला. ए बोकडा, तुझे काय पान ठेवाय दिले ते माझ्याकडे? विसल्या कसल्या का तुझी आजी, इज्जत काढली पाक तुझ्या आमच्या पुढे. थांब जरा गमत. ए म्हातारे, पैसे द्यायला तर मर्डर करीन तुझा. नरसाळ्या, ह्या चाकून रोज मी नख काढते आणि ह्या चाकू तर भेदाव तुझी. चेष्टा करत नाही खरंच मर्डर करीन. कुत्र्या गोळीत घालीन. ए म्हातारे, दिवाळीत फटाकड्या वाजवायची बंदूक दाखवून भ्या दाखवू नको, ह्याला खटका पण नाही. कुत्र्या मरत बोल नको, ह्यातला ऑटोमॅटिक गोळी मारायच्या. बर बर, अजय पाया पडतो तुझ्या, 500 रुपये दे मला. कशाला पाहिजे ते मटण? आणाय पाहिजे ते. अरे नालाय का, सरपंचांना नियम काढलाय नो का? मटण खायचं नाही सरावणार, कशाला आणतोस मग? अगं म्हातारे, त्या सरपंचाला ना काय कळ, आम्ही गुपचूप जाऊन राहणार मटण पार्टी करणार आहे. मी नाही देणार पैसे. अगं म्हातारे दे, तुला मस्त पैकी मटण आणून देतो, परत गरमागरम रस्सा देतो. देतो पैसे, पण मला मऊ मऊ फुडी रस्सा आणून दिला पाहिजे. बर बर चला चला झोपलंय भाऊ. ए चला लवकर उशीर होती. बर बर चला चला. वाय ब्या अर शिजल्या का बघ जरा, तुझ्या बाण्याला की शिजल्याय, थांब जरा. अरे विसल्या, आपण इथं पार्टी केल्याला कोणाला कळणार तर नाही नो का? अरे जरा शुभ बोल की माकडा. ए शिजला असेल, वाज जोरात यायला लागलाय. खरंच काय? ए विसल्या भावा, पिशवीतल्या भाकरी काढ, ताव मारू मटणावर. बर बर, और ते जेवायला यात भाकरीच नाही. आईच्या गावात भाकरी तर आमच्या घरातच राहिल्या टेबलावर. तेवढी भाकरी आणजा. मी नाही बाबा, मागायच तर तुम्ही मटण सपिवशील. अरे भावा मटणाला हात पण लावत नाही, जा की आणजा. माकडा हात नाही, तोंड लावशील, तुमच्या भरोसा नाही माझा. अरे भावा खरंच नाही खाई, जा आणजा भाकरी तेवढी. माकडा मग आपल्या दोघात टॉस करूया, जे हरल त्यानं जायचं भाकरी आणायला. बर बर ठीक आहे, दगड उडकतो. बघ दगड गावलाय, वली सुखी करूया आपण. वली पडली तर मी नाही जाणार, सुखी पडली तर तू जायचं. गांडू नको मला. बर बर, वली पडली तर मी जातो, सुखी पडली तर तू जा. बर बर ठीक आहे. त्या तुझ्या तर आता तोंडाव दुखला सुकाळीच्या, राहू तर करायचा. सॉरी सॉरी, कावळा आवडची निवड करूया. बर बर चला. हा चल, कावळा आवड, चिमणी उड, पोपट उड, म्हस उड, चिमणी उड, रेडा उड. अबा तूच भाकरी घेऊन या गावात. बर बर येतो भाकरी घेऊन, पण एका सुद्धा मटणाच्या पुढीला हात लावायचं नाही कुणी. नाही लावत, ये घेऊन लवकर. बर बर जातो, भुका लागले ये लवकर. एक तासानंतर परत माझ्या पण वा बघायच्या. अरे एक तास झाला, अजून कसं आणलाय वैभ येईल येईल, अजून जरा वाट बघूया. 3 तासानंतर पिशल्यावर 3 तास झाला, अजून कसा आला ना वैब्याला? लई जोरात भुका लागल्या, त्या पण जरा वाट बघूया वैबेच. 5 तासानंतर आयला 5 तास झालं, अजून आलेला नाही वैब्या. मी काय म्हणते म्हण्या, आपण नुसतं मटण खाऊया, लई भुका लागली. बर बर चल घे. थांबा बोरट्यानो, ये वैभी आणलीस का भाकरी? बोरट्यानो मला माहित होत तुम्ही मला चुकवून मटण खाणार, म्हणून मी भाकरी जाणार गेलोय. बेताडा मागं लपून बसलेलो बोरट्या. इथं वाट बघून बघून आमचं डोळं जळलं, तू इथेच बसलास मी अजून. बर बर असू दे असू दे भाऊन, चला आपण सगळी मटण खाऊया. आता कवा जाऊ भाकरी आणायला. मस्त आहे. अरे वा वा वा, एक नंबर झालंय मटण. ए थांबा, सुकाळीच्या नुसतं श्रावणात मटण खायचं म्हणून सांगितलेलं, तरी खायच बसायचं मी. ए बघता घरांना द्यास मी.
सरपंच चला घरी 10,000 रुपये दंड दे भरती ना सरपंच आम्ही इथं मटण शिजवून खातो सांगितलं कोणी तुम्हाला इसले ज्या आजीने सांगितलंय तिला मटण देतो म्हटलं असं दिलेलं नाही सा म्हणून तिने बदला घेतला तुमचा सरपंच साहेब माफ करा बस माफ बेफ काय चला घरी विश्ले बाबा काल का मटन पार्टीच्या नादात 10,000 नुकसान झालं आपले होय आणि त्या सरपंचानं पेन नाही हाणलं आपल्याला होय ना का ए विश्ले वैब्या ती बघा तिकडं पेन ना मटन शिजलं का बघा जरा नाही नाही अजून अजून शिजलं नसेल हायच्या गावात काल आपण श्रावणात मटण खातोय म्हणून हिने आपल्याला चोपलं आणि आता हीच मटण शिजवत बसली ती चला जाऊन चोपूयास नको थांब जाऊन सरपंचाला सांगूया सरपंचाला घेऊन इकडे येऊया आणि सगळी मिळून चोपूयास नाही चालतं चालतं चला ए हौसा गावात जाऊन तुम्ही सरपंच साहेब थांबा काय रे पोरानो तुमचा पीए आणि तुमचा जोडीदार शेतात पार्टी करत बसली ती मटण पार्टी काय सांगतोय चला चोपून काढू येते असणे ओय कपडे फाटत राहणार चला बर चला बर पोरानो खरं सांगता नका तुम्ही खरं सांगतोय तर बर चला थांबा पोरानो एका मिनिटात घरात नालो मोठं दांडकं घेऊन तुम्ही चोपून काढू येते असणे बरं मोठं दांडकं घ्या जा एका मिनिटात आलो आता चोपून काढते बघ सरपंच ए मटण शिजले का बघा आता नाहीतर करपल शिजले शिजले अरे काय करताय सुकाई जानो अहो सरपंच तुम्ही इतका आम्हाला मटण शिजवायला लावलंय सा आणि दारूच्या बाटल्या आणाय गेलाय ती तिकडच बसलाय अरे माकडानं इसल्यानं वैब्यानं तुम्हाला मटण करताना बघितले पाहत न सरपंच अरे पोरानं मारायला लावली असली मी अरे बघता का आणायला